नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या पाल्यांसाठी किंवा आपल्या नातेवाईकाच्या प्राथमिक स्तरावरील कोणत्याही लहान मुलांसाठी मुलींसाठी आयन फॉर EPRD घेऊन आला आहे एक खास नजराणा, एक क्रिएटिव्ह गिफ्ट. तर ते काय आहे हे पाहण्यासाठी आपण जाऊया माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर. चला तर मग नमस्कार, पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. दिनांक 15 जुलैपासून सुरू होणाऱ्या 12 दिवसांच्या P4 सुप्रीम कोर्सच्या कोर्समधील नमूद बाबी व्यतिरिक्त आपणाला ॲज अ बोनस म्हणून काय काय दिलं जाणार आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला किड्स वर्कशीटचा फोल्डर या ठिकाणी दिसत असेल. त्यामध्ये मी प्री शीट वर्कशीट बंडलमध्ये या सर्व PDFचं यथार्थ दर्शन तुम्हाला घडवणार आहे. तर यामध्ये आपण काय काय बाबी आहेत ते यामध्ये तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला या ठिकाणी कंपॅरिझन आपण पाहूया. तर या ठिकाणी सांगितलेलं ड्रॉ अ लाईन टू मॅच द पेरेंट टू देअर बेबीज. ओके, तर या पद्धतीनं पेरेंट आणि बेबीचं कंपॅरिझन या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मी एक एक करत खाली जातो. या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. यामध्ये वेट कंपॅरिझन आहे, त्यामध्ये शॉर्ट अँड टॉल कंपॅरिझन आहे, त्यानंतर या ठिकाणी विच हॅज मोर फूड म्हणजे कशामध्ये जास्त फूड आहे त्याचं कंपॅरिझन आहे. तर असे अनेक 100 पेजेस या ठिकाणी फक्त कंपॅरिझन या चार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच पद्धतीनं आपण दुसऱ्या PDFला जाऊया. या ठिकाणी इमॉटिकॉन्स फॉर गर्ल व्हर्जनचं हे PDF आहे. त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे फक्त मुलींसाठी जे आहे याला वापरता येणार आहे. यात वेगवेगळ्या इमॉटिकॉन्स आहेत की ज्यामध्ये गर्ल्सचे वेगवेगळे इमोशन्स या ठिकाणी तुम्हाला हॅपी, सॅड, अँग्री, एक्सायटेड या ठिकाणी अशा पद्धतीनं बघायला मिळतील. त्यानंतर बॉईज व्हर्जनसाठी सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बॉईज व्हर्जनसाठी आपल्याला वेगवेगळ्या ई कंटेंट निर्मितीसाठी हे लागतं. त्यानंतर रीडिंग वर्कशीट्स आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विंटर सीझनमधील जी काही या ठिकाणी नमूद बाबी असतात त्यामधली ही रीडिंग आहे आणि या ठिकाणी त्यावरचे क्वेश्चन्स आहेत. त्याच पद्धतीनं सर्व अशा बाबी आहेत. सुरुवातीला या ठिकाणी पहा, माय डॉग, अँट, लायन, एलिफंट, मंकी, बी, बॅट, कॅट, काऊ, ओके, फिश, बर्ड, स्पायडर, ड्रॅगन फ्लाय, वेगवेगळे सगळे 76 या ठिकाणी पेजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर साईट वर्ड्स नावचं एक महत्त्वाचं या ठिकाणी एक सेक्शन आहे. त्यामध्ये या ठिकाणी आपण लेट्स हॅव अ लुक ॲट साईट वर्ड्स, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं साईड दाखवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी ज्यावेळेस आपण कोणत्या शब्दांचा या ठिकाणी वापर करतो ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच पद्धतीनं तुम्हाला ट्रेससुद्धा करता येतो, म्हणजे हँडरायटिंगसाठी एक वेगळे PDF असतीलच आपल्याला पुढे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. परंतु यामध्ये तुम्हाला ट्रेसिंग करता येते, फाइंड अँड कलर, साईट, यामध्ये फिल इन द ब्लँक्स टाईपचं आहे आणि यामध्ये लेटर्स ट्रेस करायचे आहेत. त्यानंतर ट्रेसिंग लाईन्स सुरुवातीपासून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला हँड रायटिंग प्रॅक्टिससाठी ही जी लाईन आहे ती तुम्हाला ट्रेस करायची सुरुवातीला, म्हणजे लाईन अगदी ओढण्यापासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या हे जे शेप्स दिलेले आहेत त्याचं ट्रेसिंग या ठिकाणी तुम्ही करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे शेप्स, लाईन्स, त्याच पद्धतीनं अनेक एलिमेंट्स यामध्ये आहेत. शंभर पेजेस याही मध्ये आहेत. त्यानंतर अल्फाबेटचं स्टडी आहे. त्यामध्ये जर सुरुवातीपासून दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी हे खूप छान असं वर्कशीट या ठिकाणी तुम्हाला वापरता येऊ शकतं. त्या ठिकाणी हे लेटर्स जे आहेत ते ट्रेस करायचे आहेत. त्यानंतर मॅचिंग आहे. त्यानंतर हे आपण पाहू शकता परत एकदा ट्रेसिंग आहे. त्याच्याशी रिलेटेड जी काही या ठिकाणी
एलिमेंट्स आहेत तेही यातमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये शिक्षकसुद्धा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना गाईड करू शकतो. जवळजवळ 200-250 जास्त या ठिकाणी वर्कशीट्स या टायटलवरती आहेत. मी थोडं फास्ट फॉरवर्ड मेथडनं दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी कसं ट्रेस करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं हे अल्फाबेट्स जे आहेत ते राईट करायचे असतात या ठिकाणी याचंही या ठिकाणी मार्गदर्शन याच वर्कशीटमध्ये केलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय एक कलर्स फिल करण्यासाठी आहेत. याचा पॅटर्न असा आहे की या ठिकाणी सुरुवातीला लेटर्स या ठिकाणी पाहून तुम्हाला राईट करायचे आहेत. कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स आणि या ठिकाणी याचं ट्रेसिंग या ठिकाणी करायचं आहे. त्याच्याशी रिलेटेड असलेले इमेजेस आणि आयकॉन्स वगैरे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. तर 100 जास्त पेजेस याहीमध्ये आहेत. नंबरचं ट्रेसिंग आहे, अल्फाबेट ऑर्डर वगैरे, कलर्स. ड्रॉइंगसाठी एक वेगळे 4-5 PDF आहेत तेही मी तुम्हाला दाखवेन. त्यानंतर कलरिंग पेजेस आहेत. या ठिकाणी आपण बघाल सिमेट्री, म्हणजे दोन्हीकडं बायलॅटरल सिमेट्री ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं या ठिकाणी या काही गोष्टी आहेत. या ठिकाणी आपण पहिल्यापासून पाहू शकता की याला कलरिंग करायची आहे तुम्हाला, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप छान असं वर्कशीट होऊ शकतं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव या ठिकाणी मिळू शकतो आपण असं म्हणूया. की जे नवीन सेट ऑफ स्किल्स आवश्यक आहेत 21व्या शतकामध्ये त्यांना पूर्व प्राथमिक स्तरापासूनच आपण या ठिकाणी त्यांना सराव देऊ शकतो. या ठिकाणी ह्युमन ॲनॅटॉमी बद्दल सुद्धा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंसं फास्ट फॉरवर्ड मेथडने मी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी मानवी शरीरातील वेगवेगळ्या जे काही मूलभूत अवयवांची ओळख आहे ती या ठिकाणी यातून करू शकता. स्केलेटनचा पार्ट आहे, बॉडी ऑर्गन्स आहेत, त्यानंतर पेशीचा स्टडी, मेंदूचा. या ठिकाणी थोडेसे प्राथमिक आणि त्यानंतर काही माध्यमिकच्या मुलांनाही उपयोगी पडेल अशा पद्धतीचंही या ठिकाणी ह्युमन ॲनॅटॉमीचा चार्ट आपण पाहिला. नंतर बघा काउंटिंग टाईपचा या ठिकाणी एक कॅम्पिंग बोर्ड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, हे पहा सुरुवातीपासून दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी स्टार्ट टू फिनिश काउंट करण्यासाठी एक छान अशा पद्धतीचं मुलांना आवडेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी आपण पाहू शकताय. यामध्ये 50 जास्त जवळजवळ 70 पेजेस आहेत. A4 साईजचे किंवा आपण लँडस्केप साईजचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. याचे प्रिंटिंग करू शकता किंवा तुम्ही ई कॉन्टेंट म्हणून सुद्धा यांना वापरू शकता. नंतर लेट्स कलर नावाचं या ठिकाणी एक PDF आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. आणि कलरिंग करण्यासाठी वेगवेगळे थोडेसे आयडियाज आपण देऊ शकता आणि काही आयडियाजसुद्धा त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. सो मॅथ्स प्रीस्कूल वर्कशीट्स या ठिकाणी बघा, अशा प्रकारचे वर्कशीट्स आपण इझिली क्रिएटसुद्धा करू शकतो. बट हिअर तुम्हाला रेडीमेड तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. या ठिकाणी काउंटिंगसाठी खूप छान प्रकारची, म्हणजे यामध्ये एक शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसुद्धा तुमची हे जे PDF आहे ते टोटली एडिटेबल आहेत. पॉवर पॉईंटच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी यांना या पिक्चर्सला किंवा या PDFला ज्यावेळेस PPTमध्ये तुम्ही कन्वर्ट कराल त्यावेळेस ते एडिटेबलही असेल. सो नो वरी एट ऑल, तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही यांना एडिट किंवा डिझाईन करू शकता. तर या ठिकाणी मॅथ्सशी रिलेटेड गणिताचीही एक आवड विद्यार्थ्यांना तयार होण्यासाठी अशा प्रकारचे वर्कशीट्स तुम्हाला उपयुक्त पडतील. यामध्ये 9 आहे आणि त्यामध्ये जे काही बीज आहे ते हनी बीज वगैरे ते हे 9 त्यांना मोजायला आपण लावू शकतो आणि काउंटिंग त्यांना शिकवू शकतो या पद्धतीनं.
त्यानंतर पहा नंबरबद्दल आहे, या सगळे नंबरचे सगळे जवळजवळ 100 पेजेस या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण ही इयत्ता शिकवत असाल किंवा नसाल तरी आपल्या शाळेसाठी हा एक खूप क्रिएटिव्ह गिफ्ट आयन फॉर ईपीआरडीकडून असू शकतो आपल्यासाठी. हे बघा, ए टू झेड साठी, परत अल्फाबेटसाठी, या ठिकाणी आपण वेगवेगळे कलरफुल अशा प्रकारचे हे वर्कशीट्स किंवा आपण म्हणूया ग्राफिक्स आहेत, ज्याचा वापर तुम्ही रोजच्या अध्यापनामध्येही करू शकता किंवा आपल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसुद्धा करू शकता. या ठिकाणी बघा काही 3D लेटर्स आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे सगळं ए टू झेड हे 3D लेटर्स आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी जे ब्लॉक्स किंवा डॉट्स ब्लॉक्स जॉईन करून जे ज्या पद्धतीने अक्षरं पूर्ण केलेली आहेत त्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले वर्ड्स, त्याच्याशी रिलेटेड असलेले इमेजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जवळजवळ 200 जास्त पेजेस आहेत आपण पाहू शकता. हे ए बी पॅटर्न्स, हे ए बी पॅटर्न्स, ओके, या पद्धतीनं आपण त्यांना पॅटर्नकडं पाहायला लावू शकतो आणि त्यानंतर त्या पद्धतीने इमेजेस कटआउट करायचे आहेत आणि जी पेस्ट म्हणजे इमेज नेक्स्ट पॅटर्नमधील येईल त्या ठिकाणी पेस्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू शकता ही इमेज जी आहे ते नेक्स्ट पॅटर्नची असेल आणि या पद्धतीने त्यांना पेस्ट करायला लावायची. थोडंसं हे हँड स्किल जे आपण म्हणतो ऑफ स्क्रीन स्किल जे स्किल्स असतात ते सुद्धा या ठिकाणी मुलांचे वाढीस लागू शकतात. बॉडी पार्ट्स, डेंटल हेल्थ म्हणजे डॉक्टर, इंजिनिअरिंगचं जे काही बाळकडू आहे ते अगदी आपण प्राथमिक नाही तर पूर्व प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ शकतो. आपण या ठिकाणी पाहाल व्हेजिटेबल्स, वर्ड टेसिंग, व्हेजिटेबल ग्राफ, पॅटर्न फिनिश करण्यासाठी कलरिंग ॲक्टिव्हिटी, भरपूर कलरिंग ॲक्टिव्हिटीसुद्धा या ठिकाणी आहे. आपल्याला कोणता नंबर लार्जर आहे, त्यानंतर समर एडिशन, फार्म ॲनिमल्स, शेप गेम्स, कलर मॅचिंग, होमोग्राफ्स, या ठिकाणी ट्रेस करायचे आहे आणि ते लेटर्स जे आहेत ते राईट करायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी वेगवेगळे ग्राफिक्स कलर सॉर्टिंगसाठी आहेत, ग्राफिक्स ॲक्टिव्हिटी आहे, पॅटर्न कम्प्लिशन आहे, अनेक गोष्टी यामध्ये आपण धुंडाळू शकता. नंतर आता या ठिकाणी पहा शेप्स आहेत, किती शेप्स आहेत या ठिकाणी त्याचा नंबर खाली तुम्हाला द्यायचा आहे. वेगवेगळ्या सर्कल शेपचे, ट्रायंगल शेपचे या ठिकाणी हे 2 पेजेसचं मी तुम्हाला दाखवत आहे ॲक्च्युली. तसं तर तुम्हाला सिंगल पेजेस असे A4 साईजचे जे पेजेस आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघता येऊ शकतात किंवा त्याचे प्रिंटआउट काढता येऊ शकतं. हे प्रोजेक्टरवर प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना तुम्हाला त्यांच्याकडून सामूहिक उत्तरं जी आहे ते तुम्ही या ठिकाणी रिसीव्ह करू शकता. या व्यतिरिक्त या ठिकाणी याच फोल्डरमध्ये आपल्याला फक्त कलरिंग बंडल्स आहेत वेगवेगळे, या ठिकाणी आपण पाहू शकाल. तर 400 ड्रॉईंग शीट्स तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी. या पद्धतीने सगळे कार्स आहेत, अगदी पहिल्या पेजेसपासून जर आपण पाहिलं तर यांना कलरिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना एक इंटरेस्ट क्रिएट होईल ड्रॉइंगमध्ये. या प्रकारचा जो आहे हे वर्कशीट्स आहेत याचा नक्कीच आपल्याला लाभ होणार आहे. शिक्षक बंधू भगिनींनो, आपण याचे नक्कीच लाभार्थी व्हावेत कारण ॲज अ बोनस, ॲज अ फ्री बोनस म्हणून हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. यासाठी बराच वेळ गेलेला आहे क्रिएट करण्यासाठी आणि हे सगळं कलेक्ट करण्यासाठी. तर आपण बघू शकता की हे तुम्हाला इझिली मिळत आहे जस्ट फॉर ॲडमिटिंग इन द कोर्स. या कोर्समध्ये आपण फोटोशॉप, पॉवर पॉईंट, प्रीमियर प्रो हे सगळं शिकत असतानाच याही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत की अशा प्रकारची निर्मिती तुम्हाला स्वतःला कशी करता येईल या प्रकारचाही विचार या कोर्समध्ये केला जाणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल की खूप असे स्केचेस, ड्रॉइंग्स ऑलरेडी रेडीमेड दिलेले आहेत, अजूनही काही शीट्स आहेत. बट मी तुम्हाला अजून या ठिकाणी काही महत्त्वाचे तुम्हाला उपयुक्त असतील गोष्टी या ठिकाणी दाखवतो. फॉर एक्झाम्पल यूट्यूब ग्रोथ किट याचंही आहे, ॲक्च्युली याला नाव आहे यूट्यूब ग्रोथ तसं, परंतु यूट्यूबशिवाय सुद्धा अनेक बाबतीमध्ये उपयोगी पडतील असे तुम्हाला ॲनिमेटेड बॅकग्राऊंड्स आहे, चॅनल आर्ट्स आहे, एंड स्क्रीन टेम्पलेट आहे, लोगो टेम्पलेट आहे, लोअर थर्ड पॅक आहे,
आणि प्रीमियर प्रोमधील सुद्धा या ठिकाणी साऊंड इफेक्ट्स किंवा टेक्स्ट ॲनिमेशन्स आहेत, किंवा प्रीमियर प्रोमधील ट्रान्झिशन्स आणि साऊंड इफेक्टमधील ट्रान्झिशन्स, किंवा आपण म्हणूया दोन इमेजेसमधील ट्रान्झिशन्स हे ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कसे वापरायचे असतात, त्याला कसे इन्स्टॉल करायचे असते, ते या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. यामध्येच व्हिडिओ कोर्स, व्हिडिओ ट्रान्झिशन्स, यूट्यूब एंड स्क्रीन्स, यूट्यूब इंट्रो, यूट्यूब आउट्रो, या पद्धतीचे वेगवेगळे या ठिकाणी मेन्यूज आपल्याला पाहायला मिळतील. थंबनेल कसं क्रिएट करायचं, टायटल ॲनिमेशन कसं करायचं, वाय मोशन ग्राफिक्स, हे सगळं आपल्याला उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीसाठी हे आपल्याला आवश्यक गोष्टी यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत ॲज अ बोनस फ्रीमध्येच. त्यानंतर यूट्यूब कोर्ससुद्धा आहे, यूट्यूबशी रिलेटेड महत्त्वाच्या बाबी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. याशिवायही अनेक प्रकारचा बोनस जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये जो दिला जाणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सांगितलेला आहे, बट तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये हा पहा 12 डेज P4 सुप्रीम कोर्स, यामध्ये या 4 P चा फोटोशॉप, प्रीमियर प्रो, पॉवर पॉईंट प्रो, फिल्मोरा, या सगळ्याबरोबरच आपल्याला फोटो एडिटिंग महत्त्वाचा फोकस आपल्या या ठिकाणी असणार आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं यूट्यूब किट टेम्पलेट्स आणि टेम्पलेट्स पॅक, ऑलरेडी मी टेम्पलेट्स पॅक दिलेला आहे ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे, तरी ज्यांनी अजून प्रवेश घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फक्त 699 रुपये आणि त्याला डिस्काउंट साईट 599 रुपयामध्ये आपण आजच आपला प्रवेश निश्चित करावा, ही शेवटची विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.